नमस्कार मित्रांनो, माझं नाव अनुष्का बिडवे. द बी जे आईट्स सीझन 4 याचा 4th एपिसोड आज आपल्यासमोर प्रदर्शित होत आहे. आज आपण 2 लेखांचं अभिवाचन करणार आहोत, ज्याचं नाव आहे टाळ्या आणि लव्ह यू जिंदगी. ज्याचं अभिवाचन करणार आहेत डॉक्टर कीर्ती साठे. आजवर आपण आपल्या पॉडकास्टला जो भरभरून प्रतिसाद दिला त्यासाठी आपले सर्वांचे खूप खूप आभार. आजचा पॉडकास्ट आपल्याला कसा वाटला हे आम्हाला यूट्यूबच्या कमेंट्स, लाईक, शेअर याद्वारा नक्की कळवा. धन्यवाद. लव्ह यू जिंदगी. लेखक डॉक्टर अमित बिडवे. अभिवाचन डॉक्टर कीर्ती साठे. अनुष्काची शाळा सुटली की आम्ही गेटजवळ 5-1 मिनटं थांबतो. घ्यायला आलेले पेरेंट्स, रिक्षा, सायकलवर जाणारी मुलं, रोजची ठरलेली जागा असते सगळ्यांची. पहिलीत नुकत्याच गेलेल्या एका चिमुकल्या ग्रुपची रिक्षा थांबायची एक जागा आहे. तिथं ते काका रोज वेळेआधी येऊन थांबतात. काल दुपारी भरून आलेलं आभाळ. अनुष्का यायची होती म्हणून मी गेटपाशी थांबलो होतो. शाळा सुटून 10-1 मिनटं झाली होती. ते काका अजून आलेले नव्हते. ती चिमुकली गँग त्यांच्या रोजच्या जागी खांद्यावरचा सॅक सांभाळत उभी होती. कोणी मस्ती करत होते, कोणी तंद्रीत नाक टोकरत बसलेलं, पण सगळ्यांची नजर काका यायच्या दिशेला. आत्ता आत्ता कुठे शाळेत सेटल होऊ लागलेले हे छोटे छोटे जीव. मी एकटक त्यांच्याकडे पाहत होतो. आणखीन 5-1 मिनटं गेली. अनुष्का आणि मैत्रिणी आल्या, पण आज मी त्या छोट्यांकडेच पाहत होतो. एका छोटीनं जांभई दिली. एका छोट्याचा चेहरा रडवेला झाला होता. त्याने खालचा ओठ बाहेर काढला होता. समजून घेत रिक्षातल्या 3रीतल्या ताईनं त्याच्या खांद्यावर हात टाकला. त्या छोटूनं तिच्याकडे मान वर करून बघितलं. पावसाचे छोटे छोटे थेंब पडायला लागले. त्यातले 1-2 हातांचे तळवे आकाशाकडे करून पाऊस झेलायला लागले. तो रडवेला आणखीनच केविलवाणा झाला. बाकीच्या सगळ्या रिक्षा गेल्या. मलाच काळजी वाटायला लागली. दूरवर एक रिक्षा दिसायला लागली. एका छोटूनं ती रिक्षा ओळखली. त्यानं बाकीच्या दोस्तांना सांगितलं. सगळे तिकडे बघायला लागले. भुरभुर पावसात पुढचा छोटासा वायपर हलताना दिसत होता. त्या अडून अंधुकसा दिसणारा काकांचा चेहरा. रिक्षा टप्प्यात आली आणि त्या सगळ्या गँगने हसून टाळ्या पिटत आनंदाने नाचायला सुरुवात केली. तो रडवेला आता त्या ताईकडे बघून छान हसला. काकांनी रिक्षा थांबवली आणि ते खाली उतरले. मध्येच बंद पडली. ते अपराधी स्वरात त्या ताईला म्हणाले. सगळी पलटण रिक्षात घुसली आणि तो छोटू काकांच्या पायाला बिलगला. काकांनी हसत त्याला कडेवर उचलून घेतलं आणि तो काकांना घट्ट चिकटला. ती फ्रेम कालपासून माझ्या डोळ्यासमोर सारखी येते आणि उगाच गहिवरून येतं. वाटलं जाणीवा जिवंत असल्या आणि आयुष्यातलं चांगलं पाहायचं ठरवलं ना तर आजूबाजूला आनंद देणारं खूप काही घडत असतं. लेखक डॉक्टर अमित बिडवे. अभिवाचन डॉक्टर कीर्ती साठे. मला बिलकुल नाचता येत नाही. कुठेही लग्नकार्यात गेट टुगेदरला जायचं म्हटलं की मला तिथे नाचायचा आग्रह होणार या कल्पनेनंच हुडहुडी भरते. बाकी तिथे नाच सोडून इतर ॲक्टिव्हिटीज आवडतात. पण तरी गेल्या 2-4 वर्षात डोईवरचे अर्धे पांढरे केस पाहून अपरिचितांकडून होणारी ओढाओढी कमी झाली आहे म्हणा. पण ओळखीचे त्या बेधुंद नाचणाऱ्या वर्तुळात खेचतच राहतात. अशा वेळी फार धावपळ आणि लप्पाछपी करावी लागते. खांद्यावर असलेली बोजड कॅमेरा काही प्रमाणात ते बर्डन कमी करतो म्हणा. कारण आपले फोटो निघतायत तर याला कशाला आत घेता असा विचार करून काही जण समजूतदारपणा दाखवतात. पण काही पोहोचलेले आणतो कॅमेरा, मी काढतो, बटन तर दाबायचं असतं असं म्हणत खांद्यावरचा बेल्ट ओढत त्या भोवऱ्यात ढकलतात. मग सुटका नसते. एकतर नाचायचं टेन्शन आणि वर आजूबाजूला उत्साही मोबाईल धारक मोबाईल आडवाकर करून व्हिडिओ घेत असतात.
त्यामुळे त्या आपल्या नाचाचं डॉक्युमेंटेशन होणार आहे आणि ते सगळ्या ग्रुप्सवर फिरणार आहे, हे दुसरंच टेन्शन. आता नवा गडी आत आला की आतले जुने मेंबर्स त्याचा ताबा घेतात याची जबाबदारी आपल्यावर, असं समजून ते आपले दोन्ही निर्जीव पंजे हवेत उचलतात. बरेचदा वरून तापलेले ऊन, धडकी भरणारं मुजिक, उग्र डिओचे धपकारे बपकारे, दुकानातून नवे आणलेले आणि न धुता तसेच घातलेले कोऱ्या झब्ब्याचे वास, नाचामुळे उडणारा धुरळा, थरथरणारे आपले पाय आणि रोखून पाहणाऱ्या नजरा, सगळं उखड जात. आपले हवेत उंचावलेले हात तसेच पकडून तो कसलेला भिडू कंबर हलवत गोल गोल घिरक्या घ्यायला लागतो. त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून आपल्या नव्या शर्टाच्या पाठीमागून घामाची एक धार सुटते. नाच बे, असा तो हाताला हिसके देत म्हणतो. आता थोडी बहुत कवायत करावीच लागणार म्हणून आपण उगाच हातांची हालचाल सुरू करतो, पण अंगात ती रिदमच नसल्याने पाय हाताचं ऐकतच नाही. मग उगाच थोड्या वेळ कसरत करायची. तो भिडू एव्हाना आपापल्यावर वैतागला असतो. त्याच्यासारखाच बेधुंद नाचणाऱ्या एकाची पाठ त्याच्या पाठीला लागते. दोघे मागे वळून पाहतात. एकमेकांची ओळख नसली तरी लईत नाचणारी पावलं एकमेकांना ओळखतात. आपला नाच सोडून त्या दोघांची जुगलबंदी छाप रिंगण जुळतं आणि आपल्यावर रोखलेल्या नजरा आता कौतुकाने तिकडे वळतात. अशावेळी लगेच तिथून बाहेर पडण्याचा धोका असतो, कोणी दुसरा खेचणार असतो, पण त्या दोघांना स्फुरण येईल असं जागेवरच दुडक्या चालीत नाचल्यासारखं करत टाळ्या वाजवायच्या. टाळ्या वाजवणं सोपं असतं, हात काहीतरी रिदमवालं करतायत असं वाटत राहतं. मग तो नाच रंगात आला की चाचपून खिशातला न वाजणारा मोबाईल काढून एका बोटानं स्क्रीन स्लाइड करत एका कानाला लावून दुसऱ्या कानावर ऐकू येत नाही असं बोट दाबून हळूच रिंगणाबाहेर यायचं. कॅमेरा ताब्यात घ्यायचा, डोळ्यावर गागल चढवायचा आणि टेली लेन्स लावून त्या वर्तुळापासून नजरेनं, शरीरानं आणि मनानं दूर व्हायचं. आयुष्यातल्या मिस केलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्यातली ही एक. असं बेधुंद नाचणं मला आवडतं मनापासून. आपल्याला जमत नसलं तरी त्या गर्दीचा भाग बघून ते पाहायला आवडतं. वाटतं ते काही तास आपण स्वतःला विसरून जातो. आपण बाहेर जगात वावरताना आपलं स्वतःचं नाव, वलय, डिग्री हे घेऊन वावरत असतो. त्या वर्तुळात शिरलं की ते सगळं गळून पडतं आणि सगळे एकाच लेवलला येतात. दुसरं असं मला वाटतं की अनेकदा घरच्या जवळच्या लोकांसमोर एक अदृश्य भिंत होऊन वावरत असतो. अनेकदा असं बेधुंद नाचणारी पोरं असतात त्या बाजूला टाळ्या वाजवणाऱ्या वर्तुळात त्याची आई, मावशी, वडील, भाऊ असं कोण कोण असतं. मी घरी एक दोनदा प्रयत्न करून पाहिला होता. मुलं लहान होती तेव्हा ती गाणी लावून आजी आजोबांसमोर नाचत, मला हात धरून ओढत, पण मला असं आईवडिलांसमोर नाचणं जाम टेन्शनच वाटलं होतं. निसंकोचपणे सर्वांसमोर नाचता आलं म्हणजे तुम्ही त्यांच्यासमोर आपलं मन मोकळं करालच. असं जरी प्रत्येकाचं नसलं तरी व्यक्तिशः मला स्वतःविषयी तसं वाटतं, पण हरकत नाही. आयुष्यात सगळंच काही सतत जमलंच पाहिजे असं थोडंच आहे. उलट काही गोष्टी येत नाहीत हेच बरं असतं. एकतर ते तुम्हाला सतत काही नवीन शिकायला चॅलेंज करत राहतात आणि दुसरं म्हणजे सतत आपल्यासाठीच टाळ्या वाजल्या पाहिजेत हा अट्टहासही कमी होतो. आपल्यासाठी वाजणाऱ्या टाळ्या कदाचित आपल्यालाच ऐकू येतात, पण मोकळ्या मनानं दुसऱ्यांसाठी वाजवलेल्या टाळ्या आपल्याला तर ऐकू येतातच, पण ज्यांच्यासाठी वाजवल्या त्यांना देखील पुढे बराच काळ ऐकू येतात. अगदी स्पीकर्सच्या ढणढणाटातून सुद्धा.